चं प्रस्थान कंधारमधून पंढरपूर झालेलं आहे. कामाईच्या गुराखी झऱ्यावरती ही दिंडी आलेली आहे. श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं, आदरणीय केशवराजी धोंडे साहेबाच्या वतीनं मी दिंडीचं मनापासून स्वागत करतो. गेल्या अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे, ही परंपरा अशीच चालू राहील. या दिंडीसाठी माझ्या हार्दिक सदिच्छा व मानाची कोटी कोटी जयक्रांती करतो. आणि या दिंडीमध्ये मूळ पुरुष श्री संत साधू महाराज यांनी या दिंडीची सुरुवात केली आणि आज काय जवळजवळ आठवी पिढी आहे. या आठवी पिढीपर्यंत या दिंडीची परंपरा आजपर्यंत चालू आहे. या दिंडीमध्ये दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत वारकरी संप्रदायाचे भजन कीर्तन या सगळ्या गोष्टीचा समावेश असतो. अहोरात्र नामसंकीर्तन चालू असतं. आणि ही परंपरा जी आहे, ही परंपरा आजपर्यंत चालू आहे. मी परमात्मा पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. जो भारतावर पाण्याचा दुष्काळ आहे, तो दुष्काळ परमात्मा पांडुरंगाने निवारण करावा, सर्वांना या संकटातून बाहेर काढावं, जेणेकरून सर्व जीवांना पाणी हे जीवन आहे आणि हे जीवन सर्वांना मिळावं, हीच परमात्मा पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. श्री संत साधू महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि ही अखंड परंपरा चालू हीच परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करून मी दोन शब्द पुढे करतो. श्री संत साधू महाराज संस्थान त्यांच्या आठवी पिढीपर्यंत आजपर्यंत दिंडी परंपरा चालू आहे. आणि ह्या परंपरेप्रमाणे मी आशा करतो की यावर्षी धोधो पाऊस पडून पांडुरंगाने दुष्काळ निवारण करावा, मी असं पांडुरंगाने श्री संत साधू महाराज दिंडी सोहळा कंधार ते पंढरपूर बाई सोहळा आज 150-200 वर्षापर्यंतची परंपरा आहे. आणि साधू महाराजांचे मूळ पुरुष जे आहेत, ज्यांची उमरखेड या ठिकाणी संजीवन समाधी आहे, आणि साधू महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यावेळेला दुष्काळ पडला होता. दुष्काळामध्ये साधू महाराजांनी आपली बायको गहाण ठेवून दुष्काळामध्ये अन्नधान्य वाटलेलं आहे. ही साधू महाराजांची परंपरा आहे. साधू महाराजांचा हा जनतेला आशीर्वाद आहे. आणि याही वर्षी Thank you.